पाच पावली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पंजाब रेल्वे क्रॉसिंगच्या मागे बंगाली इथे राहणाऱ्या एका इसमाच्या घरी छापामार कारवाई करत अवैधरित्या साठा करून ठेवलेल्या प्लास्टिक पतंग जप्त केल्या आठ हजार एकशे नग असलेल्या या प्लास्टिक पतंगांची किंमत अंदाजे सत्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे पाचपावली पोलीस व नागपूर महानगरपालिका आशीनगर झोन उपद्रव शोध पथकाने पंजाब रेल्वे क्रॉसिंग मार्कच्या बंगाली परिसरात राहणाऱ्या बावन्न वर्षीय मोहम्मद खान याच्याकडे छापामार कारवाई करत सत्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपयांच्या आठ हजार प्लास्टिकच्या पतंग जप्त केल्या मोहम्मद याच्याकडे यापूर्वीही अशाच प्रतिबंधित प्लास्टिकच्या पतंगाचा साठा आढळून आला होता त्यामुळे पाचपावली पोलिसांनी महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियम दोन हजार सहा अन्वये मोहम्मद खान याच्यावर दहा हजार रुपये दंड ठोठावला तसेच जप्त प्लास्टिक पतंगाचा मुद्देमाल पुढील कारवाईसाठी महानगरपालिका आशीनगर झोन इथे घेऊन गेले काल दिनांक का सात एक दोन रोजी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान गुप्त बातमीदारमार्फत मान्य ओपुनी साहेब यांना माय गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की इसम नामे अनवर खान रानवार बंगाली पंजा याच्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिब प्रतिबंधित केलेले प्लास्टिकचे पतंगाचा माल विक्रीकरता साठवणूक करून ठेवलेला आहे अशा मिळालेल्या माहितीवरून मान्य ओपुनी साहेब तसेच आमचे ड डी बी डी बी पथक तसेच महानगरपालिकेचे उपद्रव्य शोध पथक असे आम्ही गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून सदरी समाजा घरी गेलो असता सदरी समाजाच्या घरी अंदाजे एक्क्याऐंशी हजार नग प्लास्टिकचे पतंग किंमत अंदाजे सत्त्याऐंशी हजार एकशे पन्नासचा माल मिळून आला त्यानंतर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथकाने नमूद इस इसमाला जागीच दहा हजार रुपये दंड केला तसेच सदरचा प्लास्टिकचा माल हा पुढील कारवाई करता आशेनगर महानगरपालिका झोन इथे घेऊन गेलेले आहे सदर इसमाचे कृत्य हे दुसऱ्यांदा असल्याने त्याला दहा हजार रुपये फाईन करण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा नमूद इसमावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे